नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवर प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र ठाम असून आसूटगाव येथील गणेश भक्त विजय भोपी यांनी गणरायाच्या सजावटीतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव असलेला देखावा उभारला आहे. गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाविक गणपती बाप्पाच्या सजावटीमधून सामाजिक संदेश तसेच जनजागृती करत असतात. त्याअंतर्गत आसूटगावचे माजी सरपंच विजय भोपी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिवा पाटील यांचे नाव असलेली हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त ठाम असल्याचे आजही पाहायला मिळत आहे. याबाबत विजय भोपी यांनी सांगितले की नवी मुंबईला आगरी कोळी कराडी समाज जमिनी जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय, तो केवळ दिवा पाटील साहेबांमुळे. त्यामुळे बाप्पा या झोपलेल्या सरकारला सुदबुद्धी देईल आणि नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव देईल असा विश्वास व्यक्त केला. नमस्कार, मी विजय भोपी, माजी सरपंच आसूटगाव. हाय, हे गणपती डेकोरेशन बनवण्याचा आमचा एकच उद्देश आहे की आता सध्या नवी मुंबईत जे विमानतळ होत आहे, हे विमानतळ येथील स्थानिक आगरी कोळी कराडी आणि संपूर्ण बहुजन समाज यांच्या जमिनी घेऊन सिडकोने त्यांना उद्ध्वस्त करून त्या जमिनीच्या जमिनीवर हे विमानतळ होत आहे. आणि त्याच्यासाठी आज आम्ही ज्या घरात आपणास मुलाखत देत आहे, मी निव्वल आमच्या लोकनेते प्रकल्पग्रस्तांचे दैवत दिबा पाटील साहेब यांच्यामुळेच आम्ही या घरात राहू शकतो. म्हणून आमचा मखर बनवणचा उद्देश एवढाच आहे की बाप्पा या झोपलेल्या महाराष्ट्र सरकारला आपण सद्बुद्धी द्या आणि नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचेच नाव द्यावे अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो.